नमस्कार मित्रांनो, मी विवेक शब्दांकुर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतोय. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्ष सोडून इतर वर्षांच्या झालेल्या बॅकलॉग परीक्षेच्या निकालासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. लगेच व्हिडिओला सुरुवात करतो. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट. तर मित्रांनो, आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्ष सोडून ज्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग परीक्षा राहिल्या होत्या त्या 31 डिसेंबर पर्यंत महाविद्यालय स्तरावर ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या. यामध्ये असाइनमेंट सर्व विद्यार्थ्यांना सबमिट कराव्या लागल्या आणि मात्र अजूनही या विद्यार्थ्यांचा निकाल आलेला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना निकाल कधी लागेल हा प्रश्न पडला होता. तर मित्रांनो, मी तुम्हाला इथे अत्यंत महत्त्वाचं असं सांगू इच्छितो की युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजेच UGC निर्णयानुसार जेव्हा आपल्या विद्यापीठाच्या परीक्षा या होत असतात तर त्या परीक्षा झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत निकाल लावणे हे प्रत्येक विद्यापीठावर बंधनकारक असते. म्हणून आपले हे निकाल, ज्या बॅकलॉग परीक्षा झाले त्या परीक्षांचे हे निकाल 15 फेब्रुवारीच्या आत म्हणजेच 45 दिवसांच्या आत नक्कीच लागतील. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना कुठल्याही निकालासंदर्भात काळजी करण्याची गरज नाही. गेले अनेक दिवस झाले मला माझ्या काही मित्रांचे मेसेजेस होते की निकाल कधी लागणार, म्हणून त्यांच्या माहितीकरता हे मी सांगतो की 15 फेब्रुवारीच्या आतच तुमचे निकाल हे नक्की जाहीर होतील आणि तुम्ही सर्वच चांगल्या पद्धतीने पास व्हाल. कारण असाइनमेंट पद्धतीची परीक्षा असल्यामुळे नापास कोणीही होणार नाही, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर मित्रांनो, एक महत्त्वाचा निर्णय आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतलेला आहे. ते म्हणजे पूर्वी जेव्हा आपल्याला डिग्री झाल्यानंतर PG ॲडमिशन घ्यावं लागायचं तर प्रत्येक महाविद्यालयामध्ये वेगळा फॉर्म भरावा लागायचा. मात्र पुढील वर्षीपासून केंद्रीय पद्धतीनेच तुम्हाला विद्यापीठामधील विविध महाविद्यालयांमध्ये ॲडमिशन घेता येणार. म्हणजे एकच कॉमन फॉर्म पूर्ण युनिव्हर्सिटीतील कॉलेजसाठी असेल आणि तो फॉर्म भरल्यानंतर मग कुठलंही एक कॉलेज तुम्हाला विद्यापीठामधलं येईल. म्हणजे आपल्यासाठी अत्यंत आनंदाची अशी ही बातमी आहे. कारण पूर्वी काय व्हायचं, एखाद्या कॉलेजची पहिली लिस्ट समजा 10 तारखेला लागायची तर दुसऱ्याची 15 मग एखाद्या विद्यार्थ्याचा जर पहिले नंबर लागला आणि त्याला घ्यायचं नसलं तर तो कॅन्सल करायचा आणि सेकंड कॉलेजमध्ये सुद्धा त्याचं नाव येत नव्हतं. त्यामुळे असे विद्यार्थी घरी राहायचे. पण या विद्यापीठाच्या या पद्धतीमुळे कुणीही विद्यार्थी आता प्रवेशापासून वंचित राहणार नाही. ही अत्यंत आनंदाची अशी बातमी सर्वच विद्यार्थ्यांकरता आहे. पुढील वर्षापासून म्हणजे 2021 आपलं विद्यापीठ या नवीन नियमानुसार PG ॲडमिशन घेणार आहे. ही अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची सूचना सर्वच विद्यार्थ्यांकरता होती. तर धन्यवाद मित्रांनो, जी काही महत्त्वाची अपडेट निकालासंदर्भात आणि नवीन नियमासंदर्भात होती ती आज या व्हिडिओमधून मी देण्याचा प्रयत्न केला. तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.